हेलो स्टूडेंट्स, तर आज आपण मॅथमॅटिक्सचा जो चॅप्टर दुसरा आहे मॅट्रायसेस, त्याचं दुसरं लेक्चर पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण पहिल्या लेक्चर मध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. पहिल्या लेक्चर मध्ये ते झालेलं आहे. आज हे आपलं मॅट्रायसेसचं दुसरं लेक्चर आहे आणि ह्यामध्ये आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ची डेफिनेशन आणि त्यातले मधले इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा असतो, त्या ठिकाणी आपण पहिली मेथड त्यामध्ये पाहणार आहोत. ह्या चॅप्टर आउटलाईन मध्ये तुम्हाला मी सिलेबस दिलेला असतो. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचं पहिलं आर्टिकल जे आपलं पहिल्या लेक्चर मध्ये झालेलं आहे, दुसरा आहे आर्टिकल इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इन दिस मेथड देर आर टू मेथड्स फॉर फाइंडिंग द इनवर्स. फर्स्ट वन इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड वन इज एडिटिव्ह मेथड. अँड नेक्स्ट थर्ड आर्टिकल आहे यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. देर इज वन ऍप्लिकेशन, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. And in this application, finding the solution of linear equations, there are two methods, inversion method and reduction method. Okay? तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं आणि त्यानंतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पहिली मेथड त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके, नाउ प्लीज सी हियर द डेफिनेशन ऑफ इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. व्हॉट इज द डेफिनेशन? इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m अँड इफ देअर एक्झिस्ट another square matrix B of the same order such that AB is equal to BA is equal to I, where I is the identity matrix of order M, then B is called the inverse of A and is denoted by A inverse. समजली डेफिनेशन? तर A हा स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे आणि त्यामध्ये दुसरा एक B हा मॅट्रिक्स त्याच ऑर्डरचा अशा पद्धतीने घ्यायचा की AB is equal to BA is equal to I, म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे आयडेंटिटी मॅट्रिक्स जर येत असेल तर ते दोन मॅट्रिक्स एकमेकांचे इनवर्स आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे ए हा बी चा इनवर्स किंवा बी हा ए चा इनवर्स, म्हणून इथे लिहिलेले इज कॉल्ड एज द इनवर्स ऑफ ए अँड विच इज डिनोटेड बाय सिम्बॉलिकली ए रेस टू मायनस वन. लिहिताना सिम्बॉलिकली ए रेस टू मायनस वन असे लिहायचं, पण रीड करताना म्हणताना ह्याला ए इनवर्स असं म्हणायचं. अँड दर फोर वी मॉडिफाय द डेफिनेशन एज लाईक दिस, A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. म्हणजे जरी त्या दोन मॅट्रिक्सची अदला बदल केली तरी आपल्याला त्याचा गुणाकार हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ इनवर्स. फॉर एक्झाम्पल, इथं आता एक्झाम्पलच्या साह्याने तुमच्या लक्षात येईल, दोन मॅट्रिक्स घेतलेत, ए हा मॅट्रिक्स एक आहे, बी हा दुसरा त्याच ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे 2x2 चा, आणि मग ए बी हा दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, गुणाकार करायचा आपल्याला. ए लिहिला, बी लिहिला, दोन मॅट्रिक्सचा गुणाकार आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन हे रो टू कॉलम मल्टिप्लिकेशन असतं, म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सच्या पहिल्या रो ना दुसऱ्या मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी आपल्याला ए बी चा पहिला एलिमेंट मिळतो. पाहूया आपण 2, 3 न हे 2 - 1 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे रो टू कॉलम 2 × 2 = 4 + 3 × -1 - 3, दॅट इज वी गेट 4 - 3 विच इज नथिंग बट 1. सिमिलरली फॉर दिस पोझिशन, दिस इज द 1, 2 पोझिशन, देअर फॉर वी मल्टिप्लाय फर्स्ट रो टू सेकंड कॉलम, वी गेट 2 × -3 - 6 + 3 × 2 = 6 - 6 + 6 = 0. ओके, now for this element the position of this element is a 2 1, that is second row first column, and therefore we multiply second row to first column, we get 1 × 2 = 2 + 2 × -1 - 2, that is 2 + -(-) = 0, 2 - 2 becomes 0. Okay, and for last element this is the 2 2 position, and therefore we multiply by second row to second column, and therefore we get 1 × -3 - 3 + 2 × 2 = 4 -3 + 4 = 1, and this is the identity matrix of second order, therefore we write here I2. Okay, similarly for BA, BA is equal to, फक्त अदला बदल करायचे, B matrix आधी लिहायचा नंतर A matrix लिहायचा, same त्याच पद्धतीने गुणाकार करायचा, multiplication हे सुद्धा दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट हा परत आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो, तुम्ही ट्राय करा तो. अँड देअर फोर ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला, म्हणजे हे बी हा ए चा इनवर्स किंवा ए हा बी चा इनवर्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. लक्षात आलं? आणि आता मला वाटते ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ची डेफिनेशन क्लिअर झालेली आहे. ओके, ठीक आहे. तर हे ह्या क्लाससाठी आपल्याला अजून काय रिमार्क मध्ये किंवा नोट दिलेली आहे बघा, एवढी स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर एम हॅज इट्स करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट. त्याचा डिटर्मिनंट आपल्याला स्वतःचा प्रत्येकाने डिटर्माइन होतो, आणि
सेकंड रिमार्क आहे, अ मॅट्रिक्स इज सेड टू बी इनव्हर्टिबल इफ इट्स इनव्हर्स एक्झिस्ट, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट होतो, काढता येतो, त्या मॅट्रिक्सला इनव्हर्टिबल असं म्हणतात. विशेष करून सीईटी ला वगैरे त्या ठिकाणी विचारलं जातं, चार ऑप्शन मधला कोणता मॅट्रिक्स इनव्हर्टिबल आहे किंवा नॉन इनव्हर्टिबल आहे अशा पद्धतीनं. तर इनव्हर्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स डिफाइन होतो त्याला इनव्हर्टिबल मॅट्रिक्स असं म्हणायचं. मग इनव्हर्स कोणत्या टाइपच्या मॅट्रिक्स डिफाइन होतो, तर तिसऱ्या रिमार्क मध्ये दिले, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इनव्हर्स इफ अँड ओनली इफ इट्स अ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू झिरो, दॅट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, तर अशा पद्धतीने हे आपल्याला रिमार्क त्या ठिकाणी नोट करायचे आहेत. द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग टू मेथड्स. आता हे इनव्हर्स काढायचे आपल्याला 12 च्या सिलेबस मध्ये दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरी मेथड आहे ऍडजॉइंट मेथड. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड ने इनव्हर्स कसा काढला जातो हे पाहूया. ओके, सो वी राइट हियर इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सी हियर बाय डेफिनेशन ऑफ इनव्हर्स वी नो ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. ओके, नाउ लेट अस कंसिडर द इक्वेशन ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. हियर ए इज द गिवन मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम अँड आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम, सेम ऑर्डर. हेन्स द ओनली अननोन मॅट्रिक्स इज ए इनव्हर्स. आता ह्या रिलेशन मध्ये फक्त आपल्याला अननोन मॅट्रिक्स कोणता असतो, तर ए इनव्हर्स, कारण ए हा दिलेला मॅट्रिक्स असतो ज्याचा इनव्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचा असतो, आणि आय हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला माहित आहे, युनिट मॅट्रिक्स सेम ऑर्डरचा घ्यायचा. अँड देअरफोर टू फाइंड ए इनव्हर्स वी हॅव टू फर्स्ट कन्व्हर्ट ए इंटू आय, अँड फॉर धिस म्हणजे ए इनव्हर्सचं कन्वर्शन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये जर केलं तर आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे परत ए इनव्हर्स येईल, आणि तेच चेंज आपल्याला उजव्या बाजूला करायचे असतात. दिस कॅन बी डन बाय युझिंग टू टाइप्स टू मेथड्स. दीज आर द बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड वन इज बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर रो ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल वेगळे विचारतात, कॉलमचे वेगळं असतात. ऍक्च्युअली मेथडचं नाव एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे, पण त्यामध्ये परत दोन टाइप्स आहेत, रो न फाइंड आउट करायचं इनव्हर्स का कॉलम ना. आणि बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये क्लिअरली तुम्हाला दिलेलं असतं, फाइंड द इनव्हर्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. दोन्ही मेथड अतिशय सिम्पल आहेत, कॅल्क्युलेशन फारच सोपं आहे, अगदी छोटी छोटी कॅल्क्युलेशन असतात, फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं, व्यवस्थित मेथड समजून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी दोन्ही मेथड्स मी या टेबल मध्ये डिफाईन केलेले आहेत काय करायचे, तर त्याचं डिस्क्रिप्शन इथं वरती दिलेलं आहे, पाहूया आपण काय पद्धतीने. द स्टार्टिंग विथ इक्वेशन ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय, वी परफॉर्म अ सिरीज ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन सो दॅट ए गेट्स ट्रान्सफॉर्म टू आय. म्हणजे जेव्हा तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं असतं, त्यावेळेस दिलेलं मॅट्रिक्स जो आहे तो मॅट्रिक्स तुम्ही अशा टाइप मध्ये घ्या, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ए म्हणजे दिलेला मॅट्रिक्स, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे दोन्ही मॅट्रिक्स या ठिकाणी लिहायचे, ह्या फॉर्म मध्ये सुरुवातीला लिहायचं जेव्हा सिरीज ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचे असते त्यावेळेस. ओके, अँड फॉर द इक्वेशन ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय, ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय, वी यूज अ सिरीज ऑफ कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि जेव्हा तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल विचारलं जातं त्या पद्धतीने सोडवा, तेव्हा दिलेला मॅट्रिक्स तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये लिहिला पाहिजे, ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. ओके, समजलं. आता ऍक्च्युअल मेथड काय आहे तर या टेबल मध्ये मी इथे दाखवले बघा. रो ट्रान्सफॉर्मेशन सोडवल्यावर दिलेले एक्झाम्पल तुम्ही ह्या फॉर्म मध्ये घ्या, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. आणि कॉलम ने विचारलं फक्त याच्या आदल्या बदल करायचे, म्हणजे हा प्रिफिक्स म्हणायचं याला, त्याला पोस्टफिक्स याला म्हणायचं. ओके, ए हा इथं प्रिफिक्सला म्हणजे सुरुवातीला ठेवलेला आहे, आणि इथं पोस्टफिक्सला आहे म्हणजे नंतर ठेवलेला आहे, अशा फॉर्म मध्ये सुरुवातीला ते लिहायचं. प्रोसिजर काय आहे तर आपल्याला अशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्मेशन करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन. आता जेव्हा रो ने विचारले तेव्हा कॉलमचा अजिबात त्यामध्ये इंटरफेअर करू द्यायचा नाही, रोनच सगळे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करायचे असतात. ट्रान्सफॉर्मेशन कशी करायची याच्यावर आपलं खास सेपरेट पहिले लेक्चर आपण पाहिलेलं आहे. तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन असतात, म्हणजे रो वरती तीन आणि कॉलम वरती तीन. जे रो वरती आहेत तेच कॉलम वरती असतात, म्हणजे एकूण असे सहा ट्रान्सफॉर्मेशन आहेत. तर जे रो ट्रान्सफॉर्मेशन असतात ते तीन कोणते आहेत, तर पहिले इंटरचेंज आर आय जे किंवा आर आय इंटरचेंज आर जे. दुसरं ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या रोच्या सर्व एलिमेंटला नॉन झिरो स्केलर मल्टिप्लाय करणं,
आणि तिसरं ट्रान्सफॉर्मेशन आर आय प्लस के आर जे, याचा अर्थ जे रो ला के ने मल्टिप्लाय करा, आलेला गुणाकार हा आय रो च्या करस्पॉन्डिंग इलिमेंट मध्ये ऍड करा. अशा पद्धतीने त्याचं मीनिंग आहे. आपण व्यवस्थित ट्रान्सफॉर्मेशन तिथे पाहिलेले आहेत. जर अजून कन्फ्युजन कोणास होत असेल तर तुम्ही ते पहिले लेक्चर पहा, अगदी सोपं आहे, त्यामुळे काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. आता जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करायचं असते तेव्हा रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय सांगितलेले आपल्याला, तर ए ह्या मॅट्रिक्स वरती अशा पद्धतीने रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा की जोपर्यंत त्या मॅट्रिक्सचं कन्वर्शन हे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये होत नाही तिथपर्यंत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन द्या. मग काय 2 स्टेप, 3 स्टेप, 4 वेळा, 5 वेळा, जेवढ्या वेळा करावं लागते तेवढ्या वेळा तिथे प्रोसिजर आहे, त्यानुसार आपण जाणारच आहे. तर ए च कन्वर्शन, जे ट्रान्सफॉर्मेशन आपण वापरणार आहे ते ट्रान्सफॉर्मेशन उजव्या बाजूला आय वरती, म्हणजे जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण सुरुवातीला लिहिलेला असतो त्याच्यावरती पण ते आपण ट्रान्सफॉर्मेशन करत राहायचं, आणि ते केल्यानंतर त्याचं कन्वर्शन हे कशामध्ये होणार आहे, बी हा नवीन अननोन मॅट्रिक्स जो आपल्याला मिळणार आहे, न्यू मॅट्रिक्स मिळणार आहे, त्याच्यामध्ये त्याचं कन्वर्शन होत. आणि ए च कन्वर्शन आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये झाल्यामुळे काय होईल, इथं आय इंटू ए इनवर्स, अँड आय इंटू ए इनवर्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स न ए इनवर्स मल्टिप्लाय केलं म्हणजे ए इनवर्स मिळणार. कारण मॅट्रिक्स मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स हे काय काम करतो, तर आपल्या न्यूमेरिक सिस्टम मध्ये आपण इंटू वन करतो ना, कोणत्याही संख्येला जर 1 न म्हणलं तरी तीच संख्या येते. तसं कोणत्याही मॅट्रिक्सला जर आय न मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स येतो. म्हणून आय इंटू ए इनवर्स इज ए इनवर्स इज इक्वल टू बी, दॅट इज बी इज द रिक्वायर्ड आन्सर, दॅट इज इनवर्स मॅट्रिक्स. ओके, आणि तसंच इथं सुद्धा फक्त काय करायचंय, ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय, इक्वेशन मध्ये फक्त या दोन्हीची अदला बदल करायची. हा ए इनवर्स शेवटपर्यंत असाच ठेवायचा. ए वरती अशा पद्धतीने कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे की त्यामुळे आपल्याला त्याचे कन्वर्शन आयडेंटिटी मॅट्रिक्स येईपर्यंत ते ट्रान्सफॉर्मेशन करायचं. आणि तेच ट्रान्सफॉर्मेशन सायमल्टेनियसली त्याच वेळेस आर एच एस वरती जो आय आहे आपला त्याच्यावरती पण ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. कुठपर्यंत, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला का, याचं कन्वर्शन बी मध्ये होतो, कारण तो आयडेंटिटी मॅट्रिक्स राहणार नाही कारण आपण त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मेशन केलेले असतात, आणि त्यामुळे बी मॅट्रिक्स मिळेल. अगेन ए इनवर्स इंटू आय इज नथिंग बट ए इनवर्स इज इक्वल टू बी, विच इज द रिक्वायर्ड मॅट्रिक्स. ओके, इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इनवर्स मिळेल. तर ही प्रोसिजर तुमच्या लक्षात आली असेल. ओके, तर हे आता मी सांगितले या पद्धतीने, मग तरी सुद्धा प्रॉपरली आपण त्या ठिकाणी इनवर्स तयार करताना कोणत्या पद्धतीने ते इलिमेंट आपल्याला चेंज करायचे इन ऑर्डर मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण प्रोसिजर साठी इन जनरल 3x3 मॅट्रिक्स घेतला, कारण आपल्या बोर्डला जास्तीत जास्त 3x3 येतो मॅट्रिक्स जो आहे तो 12वीच्या सिलेबस मध्ये एक तर 2x2 किंवा 3x3 दोनच ऑर्डरचे या पद्धतीने स्क्वेअर ऑर्डरचे आपल्याला इनवर्स काढण्यासाठी एक्झाम्पल्स असतात. तर जनरल मॅट्रिक्स हा असतो. हा मॅट्रिक्स काय आहे, त्याचे इलिमेंट A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 हे तुम्हाला माहितीच आहे, कारण प्रत्येक मॅट्रिक्स मधला जो प्रत्येक इलिमेंट आहे तो इलिमेंट स्वतःची पोझिशन सांगतो. 1-1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला हा इलिमेंट आहे. 1-2 याचा अर्थ हा इलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलमला आहे. 1-3 इज नथिंग बट दिस इलिमेंट इज द फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम अशी त्याची पोझिशन आहे. असं 9 च्या 9 इलिमेंटची त्या पोझिशन आहेत. ओके, तर हे जनरल मॅट्रिक्स झाला. मग प्रोसिजर आपल्याला काय सांगितले बघा, इनवर्स काढताना जेव्हा ह्या मॅट्रिक्सचं कन्वर्शन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचं आहे तेव्हा खालील स्टेप्स युज करा. ह्या स्टेप नुसार जर गेलं तर आपल्याला अॅक्युरेसी येते. कुठले स्टेप्स डिसाईड सोपी दिसले म्हणून त्या बाजूला पटकन जर आपण गेलो तर प्रॉपर आन्सर येणार नाही. आपल्याला जाताना ह्या स्टेप नुसारच जायचं. काय काय सांगितलं स्टेप्स बघा, रिड्यूस A11 to 1 म्हणजे पहिला जो इलिमेंट आहे A11 त्या ठिकाणी 1 आणायचा, रिड्यूस करायचा, म्हणजे जर इथं 1 असेल तर ठीक, नाही तर ह्या ठिकाणी 1 आणा. ओके, दुसरी स्टेप, रिड्यूस A21 अँड A31 to 0 म्हणजे A21 आणि A31 हे दोन इलिमेंट 0 आणायचे त्या 1 च्या सहाय्याने. ठीक आहे, पुढची स्टेप, रिड्यूस A22 to 1 नंतर ह्या हा जो A22 पोझिशनचा जो इलिमेंट आहे तिथं 1 आणायचा, म्हणजे त्या 1च्या सहाय्याने पुढची स्टेप आपल्याला करता येईल की रिड्यूस A12 and A32 to 0 म्हणजे ह्या 1च्या सहाय्याने आपल्याला हे दोन इलिमेंट 0 करायचे. नेक्स्ट फिफ्थ स्टेप इज रिड्यूस A33 to I. ओके, या ठिकाणी A33 पोझिशनचा इलिमेंट 1 आला. अँड लास्ट स्टेप इज ब्रिंग 0 इन दिस टू
positions A213 and A23, that is reduce A31 and A32 to 0. तर ह्या पद्धतीने आपल्याला ती प्रोसिजर आपल्याला अप्लाय करता येईल. म्हणजे लक्षात आलं, प्रत्येकदा बघा इथं 1 आला ह्या 1 च्या सहाय्याने हे 2 0 करा, इथं 1 आला ह्या 1 च्या सहाय्याने हे 2 0 करा, या ठिकाणी 1 आणायचं ह्या 1 च्या सहाय्याने हे 2 0 करायचे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन होईल. आणि तेच जे ते 1 आणायसाठी किंवा ते 0 आणायसाठी जे ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतो ते ट्रान्सफॉर्मेशन उजव्या बाजूवरती सायमल्टेनियसली म्हणजे त्याच वेळेस आय वरती सुद्धा अप्लाय करायचे, म्हणजे आपल्याला ए एन वर्स मिळून जाईल. हे रो मॅट्रिक्स चे हे स्टेप्स झाल्या. कॉलम ते काय आहे इथंच मी डिफाईन करतो. इथं पहिले 1 आणायचेच, त्या ठिकाणी पहिला एलिमेंट 1 आणला, तर रो मध्ये आपण खालचे 2 0 करत होतो, कॉलम मध्ये आपल्याला कॉलमचा सी चा वापर करायचा असतो ट्रान्सफॉर्मेशन लिहिताना, त्यामुळे आपल्याला पुढचे 2 एलिमेंट 0 करायचे. सेम प्रोसिजर बघा, इथं 1 आणायचा ह्या 1 च्या सहाय्याने हे 2 0 करायचे, इथं 1 आणायचा ह्या 1 च्या सहाय्याने हे 2 0 करायचे, आणि या ठिकाणी 1 आणायचा ह्या 1 च्या सहाय्याने हे 2 0 करायचे. हे कॉलम ट्रान्सफॉर्मेशनची ही प्रोसिजर आहे. लक्षात आलं? एक्झाम्पल आपण घेणारच आहे, क्लिअरली तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर पाहूया आपण कशा पद्धतीने एक्झाम्पल्स असतं. फाइंड विच ऑफ द मॅट्रायसेस आणि इनव्हर्टिबल, सिम्पल क्वेश्चन आहे, एमसीक्यू ला वगैरे विचारतात कोणता मॅट्रिक्स हा इनव्हर्टिबल आहे. आपल्याला माहिती आहे इनव्हर्टिबल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, तर ज्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो, इनव्हर्स काढता येतो त्याला इनव्हर्टिबल असं म्हणायचं. मग इनव्हर्स एक्झिस्ट कधी होतो, तर तो मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर असला पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स तर असतोच तो, पण नॉन सिंग्युलर पण असला पाहिजे. मग नॉन सिंग्युलर म्हणजे काय, तर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असतो त्याला त्या ठिकाणी नॉन सिंग्युलर असं म्हणायचं, आणि अशा मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट असतो. ठीक आहे, पाहूया आपण सोल्युशन मध्ये. पहिला मॅट्रिक्स घेतला, डिटर्मिनंट बघा 2 1 4 2, हा डिटर्मिनंट सोडवता येतो तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 4 0, 0 आला म्हणजे हा नॉन सिंग्युलर आहे का, नाही, तो सिंग्युलर झाला आणि नॉट इनव्हर्टेबल, देअरफोर ए एस नॉट इनव्हर्टेबल. ओके, नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल, डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ डिटर्मिनंट कॉस साइन मायनस साइन कॉस, हा जर सोडवला कॉस स्क्वेअर थिटा मायनस मायनस साइन स्क्वेअर, दॅट इज प्लस साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज 1 विच इज नॉट इक्वल टू 0, देअरफोर इट इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, हेन्स इट इज इनव्हर्टेबल. आणि तिसरं, ऍज डिटर्मिनंट सी इज इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये तो लिहायचा जो मॅट्रिक्स आहे तो डिटर्मिनंटच्या चिन्हामध्ये लिहायचा. मॅट्रिक्स साइन मध्ये रेक्टॅंग्युलर असतं, डिटर्मिनंटला पर्टिक्युलर लाईन्स दाखवलेले असतात, आणि मग तो डिटर्मिनंट आपण एक्सपांड केला, सॉल्व केला, इव्हॅल्युएट केला. आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने तो इव्हॅल्युएट करायचा, इथे दाखवलेला आहे. त्याचा आन्सर येते -12 विच इज नॉन झिरो, देअरफोर इट इज नॉन सिंग्युलर, हेन्स इट इज द इनव्हर्टेबल. तर अशा पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला डिफाईन करता येईल. ठीक आहे, आता आपण इनव्हर्स पाहूया कशा पद्धतीने तो फाइंड आउट केला जातो. फाइंड द इनव्हर्स ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. आपण तो एक्झिस्ट होते का आधी पाहूया. बायझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4, दॅट इज 4 - 6 इज इक्वल टू -2 विच इज नॉन झिरो, देअरफॉर इनव्हर्स एक्झिस्ट. ओके, आता प्रोसिजर. फर्स्ट वी राईट द गिव्हन मॅट्रिक्स इन द फॉर्म ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ए लिहिला, ए इनव्हर्स लिहिला, इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आपल्या आता प्रोसिजर काय आहे, याच्यावरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत. कुठेपर्यंत, जोपर्यंत याचं कन्वर्शन आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये येत नाही तोपर्यंत तेवढी ट्रान्सफॉर्मेशन उजव्या बाजूवरती पण आपल्याला अप्लाय करायची आहे. ठीक आहे, पाहूया आपण काय. पहिल्या ठिकाणी इथं 1 आणा, हा 0 करायचा, हा 1 आणायचा, हा 0 करायचा. ठीक आहे, 1 इथं ऑलरेडी आहेच, आता आपण हा 0 करायचा. हा सेकंड रो मध्ये आहे, म्हणजे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लिहिताना दोन गोष्टी जमल्या पाहिजेत. एक, काय लिहायचं ट्रान्सफॉर्मेशन हे कळालं पाहिजे, आणि लिहिलेलं ट्रान्सफॉर्मेशन त्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. ओके, पाहूया. आता इथं 3 आहे, आपल्याला 0 करायचं आहे. मग 3 - 3 केल्यावर 0 येतं, म्हणजे ह्याला 3 मल्टिप्लाय करावं लागेल आणि R2 मायनस करावं लागेल. चेंज हा फक्त R2 मध्ये होणार आहे, कारण 3 हा इलिमेंट सेकंड रो मध्ये आहे. देअरफोर वी राईट द ट्रान्सफॉर्मेशन एज लाईक दिस, R2 चेंजेस टू R2 - 3 R1. म्हणजे सेकंड रोच्या इलिमेंट मधून फर्स्ट रोचा इलिमेंट वजा करायचा, पण त्यापूर्वी त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. चेंज हा R2 मध्ये होणार आहे, R1 मध्ये होणार नाही. म्हणून R1 चे इलिमेंट आधी लिहून ठेवायचे, 1 2 आणि 1 0 दोन्ही बाजूचे.
कारण हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला दोन्ही बाजूला अप्लाय करायचे आहे. आपण ठीक आहे, 3 ने गुणायचं, गुणाकार तुम्ही फक्त मनात ठेवायचा आणि सेकंड रो च्या एलिमेंट मधून मायनस करायचं. काय येते पाहायचं, 3 - 3 है ना, 3 - 3 0, ओके, 4 - 6, कारण 3 ने गुणतोय आपण इथं, 4 - 6 - 3, ओके, 4 - 6 - 3. पुढे बघा नेक्स्ट, त्यानंतर इथं उजव्या बाजूला 0 - 3 - 3 आणि 1 - 0 - 1. तर अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मेशन झालं. अजून आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन झालं काहीचं नाही. आता आपल्याला हा एलिमेंट 1 आणायचा, जेव्हा बाकीचे एलिमेंट 0 असतात आणि इथं जो एलिमेंट असेल तेव्हा सोपं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे डिवाइड बाय दॅट एलिमेंट टू दॅट रो, म्हणजे त्याच एलिमेंटनं त्या पूर्ण रो ला डिवाइड करणं. म्हणजे -2 जर आपण याला डिवाइड केलं -2/-2, तर इथं 1 येते आणि याला डिवाइड केलं तर 0 राहणार आहे, त्यामुळे हा 0 जाऊन चालणार नाही आपल्याला, है ना, आणि तो 0 राहतो. म्हणजे आपण हे ट्रान्सफॉर्मेशन कसं लिहायचं, इथे लिहिले युजिंग -1/2 R2 वी गेट. मग प्रत्येकाला आपण -2 ने डिवाइड केलं, 1 आलं, इथं -3 ला जर -2 ने डिवाइड केलं तर 3/2 येईल आणि 1 ला डिवाइड केलं -1/2, ओके. आता अलग अजून आयडेंटिटी मॅट्रिक्स या ठिकाणी नाही दिसत, अजून एक एलिमेंट राहिलेला आहे इथं, तर हा 0 करायचा. हा 0 करताना ह्या 1 च्या सहाय्याने करायचा, म्हणजे काय होईल, 2 - 2 करायचे, म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करायचे. हा 2 कोणत्या रो मध्ये, पहिल्या रो मध्ये, म्हणजे चेंज कशात होणार आहे, फर्स्ट रो मध्ये. म्हणून आपण ट्रान्सफॉर्मेशन लिहिताना लिहायचं R1 changes to R1 - 2 R2 वी गेट सी हियर 1001, कारण आता फर्स्ट रो ला 2, सेकंड रो ला 2 ने मल्टिप्लाय करायचंय आणि फर्स्ट रो मधून ते मायनस करायचं, 1 - 0 1, 2 - 2 0. इकडे बघा, 2 ने मल्टिप्लाय जर केलं तर 2 कॅन्सल होईल, 1 - 3 - 2 आणि 0 - -1 0 + 1 1, and therefore this is the identity matrix I into A inverse is A inverse is equal to as it is this matrix which is the required final answer A inverse. समजलं? तर हे एक्झाम्पल मी 2/2 चं घेतलेलं होतं, आपल्याला 3/3 चं पण ह्या पद्धतीने सॉल्व करता येईल. पाहूया आपण पुढचं एक्झाम्पल, त्या ठिकाणी 3/3 चं एक्झाम्पल. सी हियर, फाइंड द इनव्हर्स ऑफ A इज इक्वल टू 3 - 6 - 1 - 1 - 2 - 2 - 5 बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. आता हे एक्झाम्पल आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करायचं, बोर्डाचं एक्झाम्पल आहे, बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, 4 मार्कासाठी एक्झाम्पल आपल्याला विचारतात. व्यवस्थित समजून घ्या, कुठली एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येतील बघा. अगदी सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, प्रोसिजर सिम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे. पहा, पहिली स्टेप, फर्स्ट वी राईट द गिव्हन मॅट्रिक्स इन द फॉर्म A इंटू A इनव्हर्स इज इक्वल टू I. एक्झाम्पल कुठलंही देऊ द्या किंवा ते आपण पहिले लिहायचं आणि त्या पद्धतीने फॉर्म लिहिला, एक मार्क मिळतो. बोर्डाचं जे 4 मार्काचं एक्झाम्पलचं जे अनालिसिस असतं, मार्किंग स्कीम जे असते, त्यामध्ये ह्या स्टेपला 1 मार्क दिलेला आहे. कुठलेही एक्झाम्पल असू द्या, दिलेले एक्झाम्पल ह्या फॉर्म मध्ये फक्त लिहायचं. 3 - 2 - 6 आहे असं दिलेलं मॅट्रिक्स इन टू A इनव्हर्स आहे असं इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स सेम ऑर्डर मध्ये, ही स्टेप आपल्याला 1 मार्क देते, ओके, ठीक आहे. पुढे पाहा त्याच्या युजिंग R1 इंटरचेंज R2. आता आपल्याला काय करायचंय, प्रोसिजर त्या ठिकाणी याचं कन्वर्जन A ह्या मॅट्रिक्स एवढ्या पद्धतीने आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचे की आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन करायचे आणि तेच ट्रान्सफॉर्मेशन उजव्या बाजूवरती पण अप्लाय करायचे. आता स्टेप नुसार काय करायचं, आपल्याला इथं 1 आणायचं आणि हा 1 आणल्यानंतर त्याच्या सहाय्याने हे 2 0 करायचे, इथं 1 आणायचं, हे 2 0 करायचे, इथं 1 आणायचं, हे 2 0 करायचे, अशी सिम्पल प्रोसिजर आहे. पाहूया आपण, आता इथं 1 आणायसाठी पहिला एलिमेंट इथं 3 आहे, आपल्याला पाहिजे 1. तर सगळ्यात सोपं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आदला बदल करणे. जर त्या 3 च्या खाली कुठे जर 1 असेल तर तो आणि पहिला रो आणि तो करस्पॉन्डिंग रो आदला बदल करायचा. तर इथं 1 आहे, काय जर म्हणतील 3 - 2 केलं 1 येते, अगदी बरोबर आहे, त्या पद्धतीने सोडवलं तरी करतील. काय जण करतील 3 - 2 R2, म्हणजे ह्याला 2 ने गुणतील तरी सुद्धा बरोबर आहे. प्रॉपर ट्रान्सफॉर्मेशन आपण लिहिलेलं असतं, पण सोपं ट्रान्सफॉर्मेशन कुठलं तर आदला बदल करायचे. त्यामुळे मी इथं पहिली स्टेप काय घेतली, R1 इंटरचेंज R2 या दोन्हीची अदला बदल करायची. अदला बदल केल्यानंतर आली बघा स्टेप 1 - 1 - 2 - 3 - 6 आणि 2 - 5 तसंच राहील. इथं सुद्धा बघा
इथं सुद्धा आदला बदल करायला विसरायचं नाही. कधी कधी आपण गाईमध्ये डावीकडे फक्त चेंज करतो, उजवीकडे चेंज करायचं राहतो, पण तसं अजिबात करायचं नाही. दोन्हीकडे तो चेंज करायचा, तो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं, म्हणजे सेकंड आणि फर्स्ट रो ची अदला बदल केली. ओके, नेक्स्ट. आता हे 2 0 करायचे आहेत मला. एकाच वेळेला दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं तरी चालतं, कारण ह्या 1 च्या सहाय्यानेच आपण हे 2 0 करतो. मग इथं 3 -3 -3 केल्यावर 0 येणार आहे, म्हणून हा 3 कुठे आहे तर सेकंड रो ला आहे. म्हणून काय लिहिणार आपण, R2 -3 R1 लिहिले बघा ट्रान्सफॉर्मेशन, R2 -3 R1. तसं हेच त्याच टाइमला हे सुद्धा करता येईल, R3 -2 R1, आणि त्यामुळे ते सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आपण त्या पद्धतीने डिफाइन करायचं, आणि मग तो चेंज आपल्याला खाली करता येईल. चेंज हा फक्त R2 आणि R3 मध्ये होणार आहे, R2 आणि R3 मध्ये होणार आहे. त्यामुळे R1 दोन्ही बाजूचा तसाच लिहायचा आधी, 1 1 2 0 1 0, आणि मग हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे. फर्स्ट रो ला 3 न गुणायचं, सेकंड रो च्या इलिमेंट मधून वजा करायचं. बघा, 3 -3 0, 2 -3 -1, 6 -6 0, इकडे सुद्धा 1 -0 1, 0 -3 -3, 0 -0 0. ओके, तसंच थर्ड रो मध्ये सुद्धा चेंज करायचं आहे. काय सांगितलं, चेंज R3 -2 R1. फर्स्ट रो ला 2 न गुणायचं आणि थर्ड रो मधून मायनस करायचं, 2 -2 0, 2 -2 0, 5 -4 1, कारण इथे आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. 0 -0 0, 0 -2 -2, 1 -0 1. अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मेशन आपलं कम्प्लीट झाले, दोन्ही बाजूला आपण ते मल्टिप्लाय केलेले. आपलं एम काय, आपलं टार्गेट काय, तर ए मॅट्रिक्सचं कन्वर्जन पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये झालं पाहिजे, तेवढ्या वेळेस आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे. हा 1 आलेला आहे, हे 2 0 आले, आता हा 1 करायचा आहे, इथं -1 आहे. सोपं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पूर्ण सेकंड रो ला -1 न गुणायचं, म्हणजे जे मायनस असतील ते प्लस होतील, प्लस ते मायनस होतील. मग ते ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल, चेंज R2 मध्ये, म्हणून R2 चेंजेस टू -R2 आहे इथं केलं. जे मायनस आहे ते प्लस होतील, उजव्या बाजूला जे प्लस आहे ते मायनस होतील. ओके, या पद्धतीने आता हा 1 आणला, ह्या 1च्या सहाय्याने जे 2 0 करायचे, तर एक ऑलरेडी आलेलाच आहे आपला. आता हा 0 करायचा आहे, मग हा 0 कसा होईल आपला, तर 1 -1 म्हणजे R1 -R2. हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला समजलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, कळालं पाहिजे काय ट्रान्सफॉर्मेशन लिहायचं. चेंज हा R1 मध्ये होणार आहे, म्हणून आपण लिहिताना R1 चेंजेस टू R1 -R2, आणि त्यानुसार ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं. 1 -0 1, 1 -1 0, 2 -0 2, इकडे सुद्धा 0 -1 म्हणजे 0 + 1 1, 1 -3 -2, 0 - 0 0. ओके, आता इथं 1 आणायचा, 1च्या सहाय्याने हे 2 0 करायचं. ऑलरेडी 1 आलेला आहे, 1 0 आलेला आहे, हा फक्त इलिमेंट आपण 0 केला का आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. आणि मग हा पहिल्या रो मध्ये आहे, 2 -2, ह्या 1च्या सहाय्याने करायचा आहे, 2 - 2 करायला लागेल. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लिहिता येईल, R1 चेंजेस टू R1 -2 R3, अँड देअरफोर वी गेट दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो चेंज आपण ह्या बाजूला केला, वी गेट द रिक्वायर्ड इनव्हर्स. ये इनव्हर्स अशा पद्धतीने आपल्याला मिळाला, लक्षात आलं. देअरफोर, कारण हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, I into A इनव्हर्स आपण केलेला आहे तिथं. I into A इनव्हर्स म्हणजे ए इनव्हर्स आणि हा मॅट्रिक्स आहे, असं. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर, म्हणजे दिलेलं एक्झाम्पल आणि आलेलं उत्तर. तुम्ही टॅली सुद्धा करू शकता, दोन्हीचा गुणाकार हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो का बघू शकता, कारण डेफिनेशन आहे A into A इनव्हर्स इज इक्वल टू I. कधी कधी हे एक्झाम्पल म्हणून देतात तुम्हाला, तेव्हा त्याचं उत्तर काय आलं पाहिजे, हे दिलेलं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल म्हणून दिलं तर त्याचं सोल्युशन हे आलं पाहिजे, कारण प्रत्येक मॅट्रिक्सला हा युनिक इनव्हर्स असतो, म्हणजे एक आणि एकच इनव्हर्स असतो, मल्टिपल मध्ये नसतात त्याचे इनव्हर्स. आन्सर, एका मॅट्रिक्सला एकच इनव्हर्स असतो, त्यामुळे हे जर दिलं तर याचा इनव्हर्स ए इनव्हर्स आला पाहिजे. हे एक्झाम्पल म्हणून दिलं तर हे दिलेलं एक्झाम्पल आहे, त्याचं आन्सर आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही टॅली करू शकता. ओके, आता कॉलमचं एक एक्झाम्पल बघूया, टॅन इनव्हर्स ऑफ ए. ठीक आहे, म्हणजे तुमचं रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन क्लिअर होईल. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यामध्ये काय प्रोसिजर सांगितलंय, तर लिहिताना पहिली स्टेप ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय असं लिहायचं. दुसरी प्रोसिजर करताना, हा 1 आणा, हे 2 0 करा, इथं 1 आणा, हे 2 0 करायचे, इथं 1 आणायचं, हे 2 0 करायचे. त्या पद्धतीने आपण शिकून घेऊया. एक्झाम्पल बघा, फर्स्ट वे राईट इन इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. ए इनव्हर्स सुरुवातीला लिहायचा, इंटू ए इज इक्वल टू आय.
कसं आहे बोरला हे नेहमी रो ट्रान्सफॉर्मेशनचं मॅक्सिमम टाइम वेळा विचारलेलं आहे, कधी तर चुकून एखाद्या वेळेस कॉलमचं, पण आलं आपल्या वेळेस तर मेथड तर आपल्याला माहित पाहिजे आणि त्यानुसार एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. तर ही पहिली स्टेप एक मार्काची आपली झाली. ए इनवर्स इंटू ए लिहिला इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच ऑर्डरचा लिहायचा ज्या ऑर्डरचा ए दिलाय त्याच ऑर्डर. इथं 2x2 चा दिला तर इथे 2x2 लिहायचं, इथं 3x3 दिला तर इथे 3x3 चा. ओके, तर ह्या पद्धतीने पहिले स्टेप लिहिली. आता आपण प्रोसिजर नुसार जाव्या. हा 1 आलेलाच आहे, 1च्या साह्याने हे 2 0 करायचे. मग एकाच वेळेला आपण 1च्या साह्याने करू शकतो 2 ट्रान्सफॉर्मेशन. हे सेकंड कॉलम मध्ये C2 - 3C1 तसंच C3 - 3C1 चेंज C2 आणि C3 मध्ये होणार आहे, म्हणून ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. C2 चेंजेस टू C2 - 3C1 अँड C3 चेंजेस टू C3 - 3C7. आणि त्या पद्धतीने आपण जर अप्लाय केलं तर आपल्याला अशा पद्धतीने चेंज होईल. हा 1 3 - 3 0 4 - 3 1 3 - 3 0 थर्ड कॉलम मध्ये चेंज करायचा. 3 - 3 0 3 - 3 0 4 - 3 1 बघा, बऱ्यापैकी 0 आले, बऱ्यापैकी 1 आले. अगदी दोन काही एक्झाम्पल असे असतात की 2-3 स्टेप मध्ये त्याचा आन्सर मिळून जातो, लगेच कन्वर्शन होतं. काय काय एक्झाम्पल 65 ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करावे लागतात. ठीक आहे, आता पहा हे 2-0 आणाय गेलो, त्या पद्धतीने आपल्याला चेंज मिळाला. पुढची स्टेप आहे की तो 1 आणा आणि ह्या दोन ठिकाणी त्याच्या साह्याने 0 करा. 1 आहेच, 1-0 आहेच, फक्त आता हा 0 आपल्याला करायचा आहे. काय असावं कारण ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला जमलं पाहिजे. मी काही सेकंद थांबतो या ठिकाणी, ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ओळखा पाहो. येस, ओके, तर काय असणार आहे इथं C1 हा मध्ये आहे ट्रान्स चेंज, म्हणून C1 - C2 सिंपल आहे. चेंज C1 मध्ये, म्हणून लिहिताना C1 चेंजेस टू C1 - C2 ह्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन वापरा. उजव्या बाजूवरती इथे अप्लाय करा, अशा पद्धतीने ते आपल्याला मिळणार आहे. इथं 0 झाला, हे 2-0 झाले, 1 आला. पुढची आपली स्टेप असते या ठिकाणी 1 आणा, आलेला ऑलरेडी 1 आणि हे 2-0 करा त्या 1च्या साह्याने. 1-0 आहे, हा फक्त 0 केला का आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्शन होतंय. मग हा C1 मध्ये चेंज आहे, मग ट्रान्सफॉर्मेशन परत एकदा मागासारखं लिहित लावा लागेल. C1 - C3 चेंज C1 मध्ये होणार आहे, म्हणून ट्रान्सफॉर्मेशन लिहिताना आपल्याला त्या पद्धतीने लिहिता येईल. C1 चेंजेस टू C1 - C3 गेट रिकवर्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि इकडे सुद्धा त्याच पद्धतीने चेंज होणार आहे. 4 काय सांगितलं, C1 - C3 है ना, C1 - C3 4 - -3 दॅट इज 4 + 3 7 -1 0 + 0 दॅट इज -1 आणि 0 - 1 दॅट इज -1 आणि बाकी C2 आणि C3 तसाच राहील कारण चेंज हा फक्त C1 मध्ये. त्यामुळे हे आपल्याला फायनल आन्सर येईल. ए इनवर्स इंटू आय, आय फॉर आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज युनिटी अँड देअरफोर वी गेट ए इनवर्स इंटू आय इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे असंच. अँड देअरफोर ए इनवर्स इंटू आय इज नथिंग बट अगेन ए इनवर्स इज इक्वल टू रिक्वायर्ड आन्सर. ओके, परत मागासारखं आपण टॅली करू शकतो. दिलेला मॅट्रिक्स आणि आलेला आन्सर हे दोन्हीचा गुणाकार हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. ओके, तर मला वाटतं आजच्या लेक्चर मधून तुम्हाला हे समजलं असेल. काही एक्झाम्पल आपण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस साठी लिहूया. काही रो ट्रान्सफॉर्मेशन चे आहेत 2x2 आणि 3x3, काही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चे आहेत सॉल्व करा. काय अडचणी असतील तर विचारा. प्रॅक्टिस वगैरे एवढं सोडवलं तर तुम्ही अगदी परफेक्ट होता, कुठलेही तुम्हाला अडचण येणार नाही. अगदी सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत. तुम्हाला समजलं असेल, लेक्चर आवडलं असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, त्यानंतर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स मध्ये काही सजेशन द्यायचे असतील तरी द्या. ओके, तर ह्या पद्धतीने आपण आज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही मेथड संपवलेली आहे. पुढच्या थर्ड लेक्चर मध्ये मॅट्रायसेसच्या आपण त्या ठिकाणी पुढची जी दुसरी मेथड आहे ऍडजॉइंट मेथड, ती आपण त्या ठिकाणी संपवणार आहोत. ओके, थँक्यू.